संघटनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. शाओ फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर समतेचे निळे वादळ हे सामाजिक संघटना काम करीत असून शाओ फुले आंबेडकरांचा समतेचा सामाजिक न्यायाचा विचार हेच संघटनेचे खरे तत्वज्ञान असल्याचे प्रतिपादन अशांतभाई वानखडे यांनी केले. ते मलकापूर येथील समर्पण लॉन वर आयोजित समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांच्या जिल्हाव्यापी मेळाव्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. आमचे संघटन शुद्ध सामाजिक असून सामाजिक व राजकीय दृष्ट्या परिपक्व विचारांच्या समाज निर्मितीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्याचे काम करीत आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्याचे काम करत राहण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यावा. संघटना कोणत्याही निवडणुकीत उमेदवार उभे करीत नाही, कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देत नसून सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या व गरिबांची जाण ठेवून संविधान संमत वागत असलेल्या योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपल्या संघटित शक्तीचा वापर करावा. भारतीय संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार लोककल्याणकारी योजनांच्या आधारे गोरगरीब दुःखी कष्टी माणसांच्या उत्थानासाठी काम करणारा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपली भूमिका अदा करावी असे आवाहन यावेळी वानखडे यांनी केले. मेळाव्याचे उद्घाटक संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री अशोक दाभाडे यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा सादर करून राज्याच्या कान्याकोपऱ्यात झालेल्या अन्यायाविरुद्ध संघटनेने केलेली आंदोलनाचे सर्वेस्तर माहिती विशद केली व संघटन वाढीबाबत सैनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन केले. यावेळी समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मलकापूर येथे समतेचं निळं वादळ या सामाजिक शुद्ध अराजकीय संघटनेचा जिल्हाव्यापी मेळावा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्या पाठीमागचा मूळ उद्देश हा की समाजातील शेवटच्या माणसावर होत असलेला अन्याय थांबवणे, प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला समतेची वागणूक मिळणे आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकारांचं जतन व्हावं यासाठी समतेचं निळं वादळ या संघटनेचे मूलतत्व घेऊन आम्ही सगळे लोक कार्यकर्ते काम करत आहोत. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा, कुठल्या पक्षाचा माणूस अन्यायग्रस्त झाला हे न पाहता तो अन्यायग्रस्त आहे, तो माणूस आहे आणि माणूस यास केंद्रबिंदू मानून त्याला न्याय मिळवून देण्याचं काम या संघटनेचं आहे. मग मागासवर्गीयांचा प्रश्न असो, दलितांचा असो, आदिवासींचा असो, अनुसूचित जाती जमातीच्या भटक्या विमुक्तांचा प्रश्न असो, या समाजातील उपेक्षित घटकांना समतेच्या रेषेवर आणण्याचं जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांचं शाहू फुल्यांचं होतं ते साकार व्हावं यासाठी झटणारा प्रत्येक माणूस एकत्रित या बॅनरखाली यावा आणि म्हणून यासाठी हे प्रचंड कार्यकर्त्यांचा प्रचंड मेळावा या ठिकाणी आम्ही घेतला.